दारू पिलेला माणूस म्हणतो पिल्यावर मला कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतो बायकोला राती आणि सकाळी म्हणतो नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पिला माय की टोपलंवर शेळीच्या लेंड्या त्याच्यासमोरून येऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं म्हणू कैत गोड लागतात खा, खाईल का हो माय? अहो कितीही बाटल्या टाकलेल्या असू द्या ना, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी लेंड आहेत नट्या. कळतंय त्याला, कळत कसं नाही आहे? नाटकं करतंय. आमचंही तसंच आहे, कळत कसं नाही. पण माऊली सांगतात विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिश. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. पण यालाही स्थिर करायची ताकद आहे बरं. आता कोठे धावे पण कुठे? तुझे चरण. आणि तिथपर्यंत कोण पोहोचवणार आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित, हा अधिकार तुमच्याकडे आहे. आणि करुणामय आहात तुम्ही. खटनट यावे शुद्ध विश्वासानं सांगते, अनुभवाने सांगते. किती खटनट असावा, कसाही असावा, इतकं मोठं मन आहे माझ्या ज्ञानोबांचं, इतकं मोठं मन आहे माझ्या तुकोबांचं. अहो माझ्या विश्वमाऊलींच्या समाधीवर कोणीही मस्तक ठेवावं, प्रेमाने फक्त माझ्या माऊलींचं स्मरण करावं. माझं ज्ञानोबा राय त्याच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय सोडत नाही ही ताकद त्या समाधीत. करा ना विचार, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. आईचंच कौतुक करतो ना आपण. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाची माय व्हायचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे त्यांना ज्ञानोबा राय म्हणतात. काय मन मोठं असेल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती उभारीला ध्वज तीही लोकावरी. अहो लंकेचा राजा व्हायचं सोपं आहे, अलंकेचा राजा व्हायचं सोपं आहे का? ती ताकद माझ्या ज्ञानोबात आहे. जा एकदा आळंदीला, बसा एकदा माऊलींच्या चरणाशी, करा विचार काय ताकद असेल. 16 वर्षाचं लेकरू आपलं काय करतं हे आपल्याला माहीत आहे. 21व्या वर्षी संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबांची, तीही 3 वर्ष माझ्या परमात्म्यामुळेच उशीर आहे. करण विचार काय शिकतात आजची लेकरं आपली. आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल BHMS MBBS MD PhD ॲग्रिकल्चर MPC UPC जे काही असेल. इंजिनियर आहे हुशार आहे, डॉक्टर आहे हुशार आहे, चांगल्या हाय क्लास सोसायटीमध्ये काम करतो आहे हुशार आहे, फर्स्ट क्लासमध्ये जॉब आहे हुशार आहे, कीर्तनकार ढ आहे, ज्याला काही येत नाही तो कीर्तन करतो म्हणे, ज्याला काही कळत नाही तो ज्ञानेश्वरी वाचतो म्हणे. हरकत नाही ना, नसेल कळत तरी वाचा. वाचता येत नसेल हात फिरवा, अक्षरं कळत नसतील काही हरकत नाही, ज्ञानेश्वरी उघडा नजर फिरवा, ती ज्ञानेश्वरी तुमच्यावर कृपा करेल इतकी ताकद माझ्या ज्ञानोबांमध्ये. कृपा करी हरी माइंड. हे सगळं तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहे. तुम्ही जसा विचार करता ना आयुष्य तसंच घडतं. तुम्ही नवीन गाडी आणली आहे आणि नवीन गाडी चालवताना तुमच्या मनामध्ये भीती आहे, डोक्यात विचार चालू आहेत, नवीन आहे हळू चलू घासली तर, नवीन आहे हळू चलू घासली तर, घासली तर घासत नसती ठोकत असती, नुसतं घासून भागत असतं. होय थिंक पॉझिटिव्ह. मला माहित आहे मागे पुढे उभार आहे आली आघात, मग काळाचे ही काळ लढिवाल विठ्ठलाचे. आम्ही
दुनिया भार राहिलो, आम्ही का घाबरत नाही जाणे माऊलीचे? मिस्त जाणताय का वाहे माऊलीचे? न सांगता तुम्हा कळो येते, आम्ही काळजीच करत नाही ना, का करत नाही? नका जाऊत या गावा नामधारकाच्या शिवा, औजच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर आम्ही, आमच्यासाठी वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ तर बोलवतोच पण वाट पाहे उभा बेटीची, बरिया माझा पंढरी राव दिसत नाही तो या देवाचाही देव, आमचं प्रेम आहे एक गाऊ आम्ही, बस प्रेम आहे ना आमचं, आम्हाला दुसरं जमतच नाही ना, प्रेम असल्यावर एकच असावं की नाही, एकावर होतं तेच प्रेम आहे की नाही, लय पुढे जाऊ नका, तसंच आहे महाराज बरं का, प्रेम आहे म्हणून आमच्यासाठी तो श्रेष्ठ आहे, फक्त प्रेम आहे म्हणून नाही, आमच्याकडे लॉजिकही आहे, कधी एकदा ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला हे जे विज्ञान आहे ना 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, या बल्बचा शोध 100-150 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला, मला नाही नाव घ्यायचं, 750 वर्षापूर्वी माझ्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही उदक, पाणी उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार, हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा, आणि आजची पोरं म्हणतात शिक्षण इज हाय क्लास, अध्यात्म इज थर्ड क्लास, वेड्या अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे, जे तुम्ही आज शोध लावले ना ते वेदांमध्ये 1000 वर्षापूर्वी सांगितले गेले, हे मिक्सरपासून चंद्रयानापर्यंत सगळं शास्त्र वेदांतामध्ये आहे, पण काय होतं ना आमची अवस्था अशी आहे, जवळचं पटकन दिसत नाही, लांबचा पाहायचा अट्टासाच्या नादात अख्खं जीवन निघून जातं, चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देऊ, आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण जे सांगतात आमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे, त्याचे सर्वस्वही का तो आमचं राखेल, आम्ही काळजी करू नाही, आम्ही विश्वासाने राहावं, ट्रस्ट, विश्वास फार महत्त्वाचा आहे, आम्हाला संत म्हणतात ना देवाचं रूप, आम्ही तेच बघावं, आम्हाला संत म्हणतात ना पंढरीची वारी, आम्ही तेच करावं, त्यांच्या वचनाच्या पलीकडे जाऊ, आमच्या जीवनाचं कल्याणच आहे, संत काय म्हणतात मुखी नाम घोष करा ना, संत काय म्हणतात डोळा पहावी पंढरी करा ना, संत काय म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, हो जाणार करून बघा ट्राय, संतांची वचनं पाळा फक्त, पण देवा इतकं गोड काही आहे का, शंकराचार्य वर्णन करतात बघा, काय सुंदर आहेस परमात्मा तू, करार विंदे पदा विन्न मुखार विंदे विनिवेशयंत वटस्य पत्रस्य पुटेश्वयानं बालं मुकुन्दं मनसास्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारि हे नाथ नारायण वासुदेव बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे गोविंद हरे
झोपलेला असू दे, चाललेला असू दे. मधुरम मधुरम वातनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वातनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. त्याचं बोलणं चालणं दिसणं एवढं गोड आहे, मी विचार करतो त्याचं हृदय किती गोड असेल. हृदयम मधुरम गमनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपती त्याचं राखणंही तेवढंच गोड आहे. माहे माऊलीचं चित्त रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम मधुरम मधुरम. असं देव समोर होणाला एक गौरण वर्णन करते सहज. देवा बाबा असा येत जाऊ नकोस, अचानक जीव बिव जाईल आमचा, जरा मनाची तयारी करू देत जा. इतका गोड आहेस, तुझ्याकडे बघितल्यावर जगल असं वाटत. पाहिली आवे तलावी परमात्मा जीव जाईल वाटत. काय ते कैवल्य साम्राट चक्रवर्ती विश्वमाऊलींचा पालखी सोहळा. वेळ लावतो जीवाला, नाद असावा रे, छंद असावा. मी म्हणते बेधुंदता असावी, नशा असावी. नशा परमार्थ नशेत असावा, फक्त नशेत परमार्थ नसावा. कळलं त्यालाच कळलं. सोपं करून सांगू का, भजनात नशा असावी, नशेत भजन नसू नये. आता बाटलीशिवाय याची ढुलकी वाजत नाही याला आराधी म्हणायचं का? वेळ लागावं ना आईचंही. लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा, लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊली.